नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज गौरी गणपती विसर्जन म्हटलं तुम्हाला पण दाखवूया. प्रत्येक गावागावात वेगवेगळी परंपरा आणि असते. आमच्याकडे जी काय असेल ती कदाचित बाकीच्याकडे वेगळी असेल, कदाचित आमच्याकडे, मला इतकं माहिती नाही. पण जे काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओत दिसेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्या बाजूची ती बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन येते. जास्त वेळ फुकट न घालता आजच्या व्लॉगला आपण सुरुवात करू. वर्षाचा जेवण या त्याच्यात टाकतात. काय या? तांदूळ. तांदूळ आणि डाळ. भाजी? भाजी. हे किती बनवूचे असतात ते सांगा फक्त. पाच डाळीचे पाच, तांदळाचे म्हणजे एकूण दहा. दोन माळव बनवते. कुठलो आहे भात चालताना? सुरय तांदूळ होय. सुरय तांदूळ होय. डाळ बघूया. सगळी माहिती देऊया देताना पब्लिकला. नाही गे, नाही माहित. हो, मुंबईत करतात का आज? तुमका माहित आहे? काय नाही. मग मुंबईच्या लोकांना काय माहिती नाही, फक्त हाणायचो गणपती. एक माळ झाली, अजून एक बनवूची अशी. हे काय द्या? खांद्यात ठेव. खायच्या खांद्यात टाकतात? दोन्ही खांद्यात. दोन्ही खांद्यात एक. आता काकी आपली भाकरी भाजता. भाजी तयार? हा, भाजी तयार. तयार तयार आहे की तयार? तयार आहे. भाकरे भात चुलीवर तवा ठेवला आहे. भाकऱ्या वाजतोय. आग पेटवली. भाकऱ्या वाजतो. आता गौरीला थोडा निवेद दाखव ना, नंतर गौरीचं विसर्जन करणार. चला आता आम्ही गौरीचं विसर्जन करणार आहे. तेव्हा ही शेगलाची भाजी व भाकरी चुलीवर भाजलेली आहे. आता आम्ही गौरीचं विसर्जन करणार. शाईन घेतल्या. सदा काकांक बोलवत आहे. काकीन गवर घेतलेली या दोन्ही, एक ती पानांवाली आणि एक नेसवलेले. मम्मीन होश हे घेतलेले. ज्या विहिरीतनं आपण या केला होती प्रथा, तिथे जाता विसर्जन करणार. आणि गणपतीची तिकडे विहीर म्हणजे विसर्जनाची, तिथे जाऊ. आधी इथे गौरीला विसर्जन करू आपल्या. देवाय पूजा चालू. परत पूजा असता विसर्जनाची. विसर्जन नारळ टाकूचो असता? नाही ना. एक हो सोकी सगळे. एक पान टाक त्याच्यात लागेल तुझा, आणि बाकीचे ते तकले. आमच्या गौरीचं विसर्जन झालेलं आहे. त्यावेळी आता आम्ही साडी बिडी
इथेच विसर्जन करून इथे सोडून बिडून घरी मुकुट घेऊन जाणार आणि गणपतीच्या ओट्यावर ठेवणार. संध्याकाळी भाजी भाकरी खायला या आमच्याकडे. गौरीचा प्रसाद म्हणून. गौरीचा प्रसाद. मुकुट नेणार ना फक्त. मुकुट आणि ह्या पण नेऊ काय पण नंतर. आता नेलं तरी चालतं. आता काय भिजवू नको. विसर्जन आमच्या गौरीचं झालेलं आहोत. आता जातो आम्ही घरी आणि नंतर गणपती विसर्जन आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. बघत राहा तोपर्यंत. होय महाराज. आताच तांदूळ टाकतात. आणि पाणी नाही मग. नाही तांदूळ टाकले सगळे टाका. आणि भाजे हलवा दिवो हलवा ता हलवा मग दिवो एक बाहेर नेऊ कवतो आणि गणपतीचं पाठवायचा. हळूहळू हळूहळू मोरे हर हर महादेव. वडे पुजारी घालता आता. हो सगळ्यांका दिले नी पुजारी घालतो. पूजा करताना घालायचा परत काढून ठेवा. मग मी काढून आता सांगता गणपती पोचवताना. आम्ही तुका पाठी समय गणपती बाप्पा मोर्या फटाके नरम पडले. होय कधी पहिल्याच दिवशी घेतलंय ना. माझे बावले पडलो गेलो होतो तुला. बुडून घे बावडे पाणी तू मग पी शकतो तुझ्या. माळ आणि फुल होत हार काढूया. हार का हार सगळं काढूचा लागता. हार कर आणि गाणी कर.
पायरी करू दर वर्ष संकट है पायरी करू खड़का पाय नहीं रे वो अरे बगलो तेवड़ी था तसी ना खाना करू गई रून ना खाना करू हाँ रून गई तसी ना खाना रून भूतूर जाए बेले मान तो विसर्जन झालं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट मध्ये सांगा नक्की आणि खरी मेहनत ही सजावट काढण्याची असता ते आता काढू गो तर मित्रांनो आजचा हा गौरी गणपतीचा विसर्जनचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यावर बाजूची बेल आयकन दाबा म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि याच्या पुढचे काही ब्लॉग कंटिन्युअस येणार आहेत म्हणजे कंटिन्यू ब्लॉग येतील तर ते बघण्यासाठी नोटिफिकेशन नक्की दाबा म्हणजे व्हिडिओच्या तुम्हाला व्हिडिओ लगेच पोहोचेल आणि तुम्ही बघाल ते तर भेटू आपण एका नवीन व्लॉग मध्ये तो पण स्टे ट्यून I'm a heavyweight.